नमस्कार मैत्रिणींनो, मी आपलं स्वागत करते आपली सखी प्रियामध्ये। आज आहे शुक्रवार आणि गुरुवारी मी कशा पद्धतीने देवीला साडी नेसवली त्याची एक छोटीशी व्हिडिओ क्लिप मी यामध्ये ॲड केली आहे आणि मी गुरुवारची पूजा कशी मानते याचाही व्हिडिओ माझ्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल। त्याचबरोबर देवीला 5 साड्या मी नेसवल्या आहेत, त्या कशा नेसवल्या त्याचाही व्हिडिओ तुम्ही पहा। इथे मी गुरुवारची पूजा मांडून पूजा करून घेतली आहे। आणि आज नैवेद्यासाठी पुरी, श्रीखंड, भात, बटाट्याची भाजी आणि डाळ असा नैवेद्य बनवला आहे। नैवेद्य दाखवल्यानंतर आम्ही आता इथे जेवून घेतोय आणि सुरू करूया आजच्या या व्हिडिओला। आणि आज आहे शुक्रवार, तर आज डब्यासाठी सुकी शेवग्याची शेंग बनवली आहे। याची रेसिपी नंतर कधीतरी मी तुमच्याशी नक्की शेअर करेन। ही भाजी डेशाची भाजी केली जाते, त्याच पद्धतीने केली जाते, फक्त डेशे हे अगोदर शिजवून घेतले जातात आणि शेवग्याच्या शेंगेला डायरेक्ट फोडणी देऊन ते शिजवले जातात। आणि ज्यांना कोणाला डेशाची भाजी कशी करायची ते माहिती नसेल, तर मी कधी डेशे आणले तर त्याचीही भाजी तुम्हाला कशी करायची ते नक्की सांगेन। आज बाजारातून अंजीर आणले होते आणि ते धुवून इथे मी सुकत ठेवले आहेत। आज बऱ्याच दिवसांनी अंजीर खायला मिळणार आहे आणि मलाही ते खूप आवडतात। मस्तपैकी पिकलेले गोड असे हे अंजीर होते। काही दिवसांपूर्वी ही नऊवारी साडी मी दुकानातून घेऊन आली आहे आणि ही शिवायला देणार आहे। तरी या साडीची मला पेशवाई साडी शिवायची आहे आणि ही साडी घेतली आहे माझ्या बहिणीच्या मुलीसाठी। माझी बहीण UP मध्ये असते, तर तिला तिथे अशा पद्धतीच्या साड्या मिळत नाहीत, त्यामुळे तिने मला अगोदरच सांगितलं होतं की अशी एक नऊवारी साडी घेऊन मला एक शिवून दे। मग तिच्यासाठी ही साडी मी पसंत करून घेऊन आली आहे। कलर हिचा खूप छान आहे। कॅमेऱ्यामध्ये हा थोडासा वेगळा वाटतोय, पण असताना हा कलर खूप छान वाटतोय। त्याचप्रमाणे गुलाबी रंगाचं याची किनार आणि पदर आहे आणि पूर्ण साडीवरती अशा बुट्ट्या आहेत। पदराला थोड्या दाट बुट्ट्या आहेत आणि साडीवरती थोड्या कमी आहेत, पण खूप छान वाटते ही। आणि ह्या साडीचं फॅब्रिक अगदी जाड आहे असं, पण खूप मऊ आहे। जशी आपण नेसू तशी ही साडी बसेल। आणि याला थोडी शाईनही आहे। पूर्वी जे शालू मिळायचे ते अशा पद्धतीचेच होते। आणि ह्याची किनारही अगदी सुंदर आहे, हे बघा अशा पद्धतीची किनारीवरती डिझाईन आहे। एकदा तुम्हाला ही साडी व्यवस्थित मी उघडून दाखवते। त्यानंतर ही साडी मी शिवायला दिली बाहेर आणि तिने एवढी छान साडी ही शिवून दिलेली आहे। आणि ह्याचं फॅब्रिक ही खूप सॉफ्ट होतं, त्यामुळे प्लेट्स वगैरे एवढ्या छान बसल्या त्याच्या। ही साडी नेसल्यानंतरही असं वाटत होतं की आपण एखादा ड्रेसच घातला आहे की काय, एवढी ती कम्फर्टेबल होती। आणि एक म्हणजे अशा पद्धतीची जर साडी आपल्याला शिवून घ्यायची असेल तर जास्त फुलणाऱ्या साड्या घेऊ नये, कारण त्याच्यामुळे प्लेट्स व्यवस्थित बसत नाहीत आणि दिसायलाही ते व्यवस्थित वाटत नाहीत। अशा पद्धतीने जर शिवून साड्या घ्यायच्या असतील तर फॅब्रिक घेताना विचारपूर्वक घ्यावे,
जेणेकरून जास्त साड्या फुलणार नाहीत. ही साडी शिवून आणल्यानंतर मापात बसते की नाही हे बघण्यासाठी मी थोडा वेळ ती घालूनही बघितली तर अगदी व्यवस्थित बसली आहे. बऱ्याच वेळा अशा पद्धतीने शिवलेल्या साड्या उंचीला कमी होतात, पण या साडीच्या बाबतीत तसं अजिबात झालेलं नाही. आणि नऊवारी साड्यांमध्ये असे बरेच प्रकार होते, त्यामधले मला हा जास्त आवडला म्हणून मी अशा पद्धतीने ही साडी शिवून घेतली. आता या साडीची घडी घालण्याची एक वेगळी पद्धत असते, त्याच पद्धतीने या साडीची घडी घालावी. तर ती घडी कशी घालायची तीही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे. त्याआधी ही साडी व्यवस्थित तुम्हाला दाखवते कशी आहे ते. तर साडीचा हा पुढचा भाग आहे. हे पहा, तिच्या प्लीट्स किती छान त्यांनी बनवलेल्या आहेत. हा आहे साडीचा मागचा भाग. आणि या साडीमध्ये पाठीमागे सिंगलच किनार येते, डबल किनार येत नाही. आणि हा आहे पदराचा भाग. पदराचा भागही आपल्या उंचीच्या प्रमाणे अगदी व्यवस्थित दिलेला आहे. इथे दाखवल्याप्रमाणे सर्वात पहिल्यांदा व्यवस्थित साडी अंथरून घ्यायची. साडीचा पुढचा भाग खालच्या बाजूला आणि मागचा भाग अशा पद्धतीने वरती आला पाहिजे. आणि जो पदर आहे तो अशा पद्धतीने तीन भागांमध्ये फोल्ड करून घ्यायचा. आणि कमरेच्या इथे असा जोडून त्याची व्यवस्थित अशी उभी घडी घालून घ्यायची. कमरेचा घेरा आणि आपण फोल्ड केलेला पदर दोन्ही सारखेच असावे, त्यामुळे घडी अगदी व्यवस्थित बसते. ही घडी हाताच्या सहाय्याने अगदी व्यवस्थित करून घ्यायची. त्यानंतर ही साडी सरळ टाकून घ्यायची. पुढच्या ज्या प्लीट्स आहेत त्या अशा पद्धतीने व्यवस्थित करून घ्यायच्या. सर्व प्लीट्स अगदी व्यवस्थित करून घ्यायच्या, म्हणजे जेणेकरून पुन्हा आपल्याला साडी काढली तरी ती व्यवस्थित मिळेल आणि सारखी सारखी इस्त्री करावी लागणार नाही. अशा पद्धतीने शिवलेल्या नऊवारी साड्यांना इस्त्री करणं जमत नाही किंवा करता येत नाही, त्यामुळे घडी घालतानाच ही अगदी व्यवस्थित घडी घालावी. त्यानंतर पुन्हा एक साईडून अशी घडी घालून तिची छोटी घडी करून घ्यावी आणि पुढे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बाकीचीही घडी व्यवस्थित घालून घ्यावी. अशा पद्धतीने व्यवस्थित घडी घालून ठेवल्यानंतर पुन्हा जेव्हा आपल्याला साडी नेसायची असेल तेव्हा ती जास्त चुरगळलेली नसते, त्यामुळे शिवलेल्या नऊवारी साडीची शक्यतो अशा पद्धतीने व्यवस्थितच घडी घालून ठेवावी. आणि हे पहा, इथे आपली साडीची अगदी व्यवस्थित घडी घालून घेतली आहे. तुम्हाला जर अशा पद्धतीची साडी शिवून घ्यायची असेल तर फक्त साडीचे फॅब्रिक हे अगदी मऊ असावे याचीच काळजी घ्यावी. आणि नऊवारी साड्यांमध्ये बरेच प्रकार असतात जे आपल्याला शिवून मिळतात, त्यातला जो तुम्हाला आवडेल त्या प्रकारची तुम्ही साडी शिवून घेऊ शकता. आणि अशा पद्धतीच्या साड्या दिसायला तर छान वाटतातच, पण तेवढ्याच कम्फर्टेबलही असतात. आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून घंटीचे बटणही दाबा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील.